बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला देखील बसला असून त्यामध्ये वेताळ बांबडे गावातील नाना विठू राणे राहणार दारवळवाडी यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या घराच्या भिंतींना दोन्ही बाजूंनी मोठे तडे जाऊन घराचे नुकसान झाले. तसेच ऐन पावसाळ्यात घराचे छप्पर बऱ्याच ठिकाणी कोसळले. याबाबतीची माहिती मिळताच सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. हे नाना विठू राणे यांच्या घरावर वीज पडली, आम्ही त्यांची शेजारी अशी घटना घडली आणि पाटला पाटी जो असा तिसर जरा ह्या झाला चिरेबिरे पडले आणि दोन माडाची झाडावर वीज पडली, त्यांचा जरा नुकसान झालं. ही घटना सकाळी 5 वाजता घडली.